मेरी आवाज़ ही पहचान है, वर याद रहे नाम गुम जाएगा, चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाज ही पहचान है, गर याद रहे। काय प्रेक्षकांनो, आवाज ओळखीचा वाटला की नाही? चेहराही ओळखीचा वाटला असेल, हो ना? प्रेक्षकांनो, मला तुम्हाला सांगायला आवडेल की सिटी चॅनलच्या अंतर्गत घेतला गेलेला कार्यक्रम सुरोकी जंगची विजेता अस्मिता काळे हिचा आवाज आता आपण ऐकला। आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे भरारी यशाची छलांग सफलता की। अगर देखना है सपनों की उड़ान को, अगर देखना है सपनों की उड़ान को, तो थोड़ा ऊंचा कर लीजिए आसमान को। स्वप्नांच्या भरारीला बघण्यासाठी स्वतःचा बघण्याचा दृष्टिकोन थोड़ा मोठा करण्याची गरज आहे प्रेक्षकांनो। आज आपल्या या कार्यक्रमात आपण दोन असे महानुभावांना आमंत्रित केले, त्यांचं आपण या कार्यक्रमात स्वागत करूया। एक आपल्या सुरोकी जंग कार्यक्रमाची विजेता अस्मिता काळे, तुझं आमच्या या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे। आणि नुकताच UPSC चा परीक्षा इंटरव्ह्यू देऊन आलेला वैभव निमकर आमच्या कार्यक्रमात आहे। वैभव, तुझं आमच्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे। थँक्यू, जय हिंद। तर आता मला सांग, तू नुकताच इंटरव्ह्यू देऊन आलाय, काय कसा अनुभव होता, कसा झाला तुझा इंटरव्ह्यू? एकदम छान अनुभव होता। यूपीएससी मधनं जे CDS नावाचं, ते वेगवेगळ्या टाईपचे आहेत। एक सिव्हिल सर्व्हिस, ज्याला आपण IAS, IPS, IFS किंवा IRS म्हणतो, दुसरं आहे असिस्टंट कमांडंट जे CSF, ITBP, BSFला असतो, आणि तिसरं असतं CDS, ज्याला कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झाम म्हणतं। आणि त्याचा इंटरव्ह्यू 5 दिवसाचा चालतो, ज्याच्यामध्ये स्क्रीनिंग, फर्स्ट GTO, सेकंड GTO, इंटरव्ह्यू, कॉन्फरन्स, फिजिकल, मेडिकल डॉक्युमेंटेशन। तर अनुभव खूप सुखद होता, आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना जे काही शिकण्यासारखं आहे ते भरपूर काही शिकायला मिळालं। आता प्रेक्षकांना तुम्हाला एक प्रश्न पडला असेल, एक गायन क्षेत्रातली पाहुणी, एक UPSC मधला व्यक्ती, नेमकं या दोघांचं कुठे काय कसं कनेक्शन ना? तर मला तुम्हाला सांगायला आवडेल, नुकतंच अमरावतीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये सहभागी होती अस्मिता, आणि त्या कार्यक्रमाचं अँकरिंग केलं वैभवनी। आणि मला तुम्हा सगळ्यांना हे सांगायला आवडेल की वैभवला नुकताच दिल्लीला बेस्ट अँकरचा अवॉर्ड मिळालेला आहे। तो आपल्या माननीय सुप्रीम कोर्टाचे ॲडव्होकेट डायरेक्टर जनरल मिस्टर रंगा यांच्या हस्ते त्याला तो मिळाला, आणि त्या सत्काराने त्याला सन्मानित करण्यात आलं। वैभव, तू तुझं यासाठी आमच्या सगळ्यांकडून तुझं अभिनंदन। खूप खूप धन्यवाद। मला असं वाटतं की हा वैभव निमकरचा विजय नसेल तर जे अमरावतीकरांनी आपल्याला घडवलं, तर ते अमरावतीकरांचंच यश आहे। नक्कीच, ज्या मातीतून आपण घडतो त्या मातीची आपल्याला जाण असायला हवी, आणि त्या मातीशी आपण जुळून राहायला हवं। तर आता आपण आपल्या स्टार कडे वळूया। स्टार म्हणजे सिटी न्यूज कडून घेतल्या गेलेल्या सुरोकी जंगची विजेता अस्मिता काळे होती, त्यानंतर बरेच दरवाजे तुझ्यासाठी उघडे झालेत। काय कसा होता सिटी न्यूज नंतर, म्हणजे एक विजेती अस्मिता काळे नंतरचा प्रवास कसा होता? खूप छान होता खरं तर। आणि सिटी न्यूज मध्ये मी जेव्हा प्रथम आले, त्यानंतर इतकी काय म्हणतात त्याला, एक आपलं लक चेंज होतं म्हणतात, तसा एक प्रकार झाला। आणि त्यानंतर बरेचसे मी मुंबईला शिफ्ट झाले, त्यानंतर मला बरेच शोजसाठी, प्लेबॅकसाठी कॉल्स यायला लागले। त्यानंतर एक संगीत सम्राट म्हणून ZEE UA ची एक हे होता, रियालिटी शो होता, त्यामध्ये मी पार्टिसिपेट झाली आणि त्यामध्ये Top 10 पर्यंत पोहोचले। आणि त्यामध्ये इतकं काही शिकायला मिळालं, त्यामध्ये खूप छान जजेस होते, राहुल देशपांडे होते, आदर्श शिंदे होते, तर इतक्या लेव्हलच्या गायकांकडनं आपल्याला एक खूप ॲज अ प्लेबॅक सिंगरचा आवाज असण्याची कमेंट मिळणं हे माझ्यासाठी खूप खूप मोठी गोष्ट होती। आणि अर्थात हे मी जेव्हा सुरोकी जंगमध्ये ज्या स्टेजला मी जिंकले, त्या क्षणापासून मला एक वेगळं एक पॅशन, आत्मविश्वास, पॅशनेट मी जास्त झाले की नाही आता मला करिअर
गाण्याकडेच वळवायचं आपल्या क्षेत्रात. आपल्याला एक उंच भरारी घ्यायची एक मला हे मिळाली, तिथनं पिकअप मिळणं म्हणतो आपण तसं. आणि मी अगदी त्या दिशेने गेले आणि हा, आणि इतके छान मला त्यानंतर हे मिळाले. आता आणि गेल्या कोरोनाच्या आधल्या वर्षी म्हणजे 2018 मध्ये परत मी होणार सुपरस्टार, जो स्टार प्रवाहवर चॅनलवर रियालिटी शो, त्याचं पहिलं पर्व होतं. आणि तो पण खूप छान शो, अत्यंत लोकप्रिय शो स्टार प्रवाह, खूप आवडीचं चॅनल सगळ्यांचं आणि बघतात लोक. तर तो पहिला पर्व असल्यामुळे खूप जास्त उत्सुकतेने लोक बघायचे आणि त्यात सुद्धा मी फिनालेला रनरअप होते. म्हणजे एक असं म्हणायला काही हरकत नाही की सिटी न्यूज पासून जे तुला एक यश मिळालं त्या कार्यक्रमाच्या माध्यमात, हो, तर कुठेतरी सिटी न्यूजचा तुला नक्कीच सिटी न्यूजचा भरपूर सहभाग आहे माझ्या या यशाच्या वाटचालीकडे. आणि मला तुम्हा सगळ्यांना सांगायला आवडेल प्रेक्षकहो की या कार्यक्रमात जे सहभागी अस्मिता सोबतची जे आपले स्पर्धक होते त्यापैकी बऱ्याचपैकी म्हणजे 20 ते 25 जवळपास आकडा मी तुम्हाला कन्फर्म एक सांगणार नाही, मुलांनी आपल्या क्षेत्रात छान स्वतःला घडवलेला डेव्हलप केलंय. आणि ही एक आनंदाची गोष्ट आहे की या गोष्टीचं श्रेय ते आपल्या कार्यक्रमाला सिटी न्यूजला देतात, सुरोकी जंगला देतात, जसं आज अस्मिता देते आहे. तर नक्कीच ही आनंदाची गोष्ट आणि आम्हाला आनंद होतो, सिटी न्यूज परिवाराला आनंद होतो की कुठेतरी एक फुल ना फुलाची पाखडी का असे ना की आमचा कुठेतरी हातभार त्यांना त्यांच्या यशात लाभला आहे, त्यांचं करिअर घडवण्यात लाभलेलं आहे. तर आता आपण आपल्या, आणि मला स्पेशली अजून एक सांगायला आवडेल की माझ्या गावातला माझ्या सिटी न्यूज चॅनल म्हणजे ह्या सिटी न्यूज बद्दल बोलायचं झालं तर ते माझं किंवा आपलं असं मला भावना वाटते त्याबद्दल, हे महत्वाचं घेणारं एक वातावरण हा चॅनलमध्ये मला मिळालं. कारण साधारण असं कुठे बघायला मिळत नाही, सो माझ्या गावात माझी लोक माझं आपलं चॅनल असं म्हणायला मला जास्त आवडेल. त्याचा एक वेगळा आनंद आणि वेगळा उत्साह त्यामुळे येतो. या गोष्टीचा आम्हालाही अभिमान आहे की आम्ही सगळ्यांना आपलंसं करून घेतो आणि सगळे आम्हाला आपलंसं करून घेतात. नक्कीच या गोष्टीचा एक वेगळा आनंद असतो. तर आता मला सांग, आता आपली जी जनरेशन आहे आपण बरेचदा बघतो की त्यांचं UPSC MPSC कडे खूप जास्त कल असतो आणि त्यासाठी खूप जास्त तयारी करावी लागते. म्हणजे हा एकंदरीत जो एक ऐकतोय आपल्या कानावर पडतो, खूप तयारी करावं लागतं, खूप प्रेशर असतं, खूप टेन्शन असतं, नेमकं काय असतं? एका नाण्याच्या दोन बाजू असतात, सत्य असत्य, चूक बरोबर, चांगलं वाईट. तेव्हा तुम्ही काय बघता असं म्हटलं जातं, जेव्हा तुम्ही पॅरामिलिटरी किंवा डिफेन्समध्ये जाता तर त्या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला कोणती गोष्ट शिकायला मिळतात? तर मला असं वाटते की जर पाहिलं तर चार गोष्टी आपण प्रामुख्याने शिकतो, ज्याच्यामध्ये फिजिकल फिटनेस, मेडिकल टफनेस, मेंटली टफनेस आणि जे महत्वाचं आहे स्पिरिच्युअल अवेअरनेस, ते सुद्धा आपण शिकतो. तर कठीण असं काहीच नाही. स्वामी विवेकानंद एका ठिकाणी खूप सुंदर म्हणतात की नथिंग इज इम्पॉसिबल बट एव्हरीथिंग इज पॉसिबल. पण आपण जर शक्य काम अशक्य केलं त्याला महत्व नाही, जेव्हा अशक्य काम आपण शक्य करतो त्याला खऱ्या अर्थानं कलावंत असं म्हटलं जातं. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये काहीच गोष्टीची कमी नाही. मी जेव्हा तिथनं गेलो, जेव्हा दिल्लीपासून मी पुढे होते जम्मू काश्मीरला कपूरताला माझं सेंटर होतं, जालंधर कॅटला आमचा रिपोर्टिंग वगैरे झाला 31-32 SSBला, तेव्हा सर्व विद्यार्थी इंग्लिशमध्ये बोलायचे, हिंदीमध्ये बोलायचं. तेव्हा मी ग्रामीण भागातला जिल्हा परिषदचा विद्यार्थी, मग मला विचारायचं वडील काय करतात, मी सांगितलं वडील माझे कपडे विकतात, आई बांगडे विकतात, स्वतःकडे घर नाही, शेती नाही. तरीही UPSC क्वालिफाईन तुम्ही कसे होऊ शकतात? त्याच्यामागचं एकच रिझन आहे, वी मस्ट रीड व्हेरी केअरफुली टू आईस्क्रीम. आईस्क्रीमला जर आपण प्रामुख्याने वाचलं तर या प्रत्येक यशाचे आपल्याला शिलेजार होत आहेत. तर व्हॉट इज मीन बाय आईस्क्रीम? जे खायची चोखायची आईस्क्रीम नव्हे, जे स्वादिष्ट आणि चविष्ट आईस्क्रीम आहे आणि यशाचा शिलेजाराचा पासवर्ड आहे. अहम म्हणजे आत्मविश्वास, ज्याला कॉन्फिडन्स आपण म्हणतो. ई म्हणजे इच्छाशक्ती, ज्याला विल पॉवर आपण म्हणतो. स म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन, ज्याला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आपण म्हणतो. क्री म्हणजे क्रियाशीलता, ज्याला क्रिएटिव्हिटी आपण म्हणतो. आणि शेवटला महत्त्वाकांक्षा, ज्याच्यामध्ये ॲक्शन, व्हिजन आणि मिशन असतं. मला असं वाटतं ह्या जर आपण गोष्टी प्रलंबित पद्धतीने जर केलात तर यशाजवळ तुम्हाला जाण्याची गरज नाही, यशच तुमच्याजवळ चालून येतील. क्या बात आहे, म्हणजे आईस्क्रीमचा असाही अर्थ होतो हे आम्हाला पहिल्यांदाच कळालं आणि एवढा छान अर्थ होतो. तर मी तर म्हणेल प्रत्येकाने आईस्क्रीमचा स्वाद घ्यायलाच हवा, जेणेकरून यश तुमच्या पदरात येऊन पडेल. यश हे सहजासहजी मिळत नसतं, प्रत्येक यशामागे काहीतरी स्ट्रगल असतं. म्हणजे म्हणतात ना यशाची एक कहाणी असते
आणि ती कहाणी प्रत्येकाची वेगळी वेगळी असते. फक्त तो ती रचयिता तो रचतो कसा, त्याचा प्रवास कसा होतो, त्यावर ते सगळं निर्भर असतं. आणि मॅडम मला सांगायला खूप आवडेल, म्हणजे मुलाखत चालू आहे निमित्तानं लोक असं म्हणतात की ग्रामीण भागातले विद्यार्थ्यांनी खेड्यातले एडी असतात, अस्मिता मॅडम तुम्हालाही माहीत असेल, पण मला प्रेक्षकांना अतिशय सत्य पष्टाने निर्भीडपणे सांगायला आवडेल की खेड्यातले एडी नसतात तर खेड्यातले विद्यार्थी गुणांने पदक्रांत करून वेडे बनणारे असतात. एक शायर खूप सुंदर म्हणतात की वेडे समजले जाणारेच माणसे इतिहास घडवतात, तर स्वतःला शहाणे समजणारे माणसे वेड्याने घडवलेला इतिहास वाचतात. याचं एक मुख्य कारण म्हणजे जेव्हा मी इंटरव्ह्यूला घेतलो तेव्हा बरेच व्ही व्ही आय पीचे लोक सुद्धा होते, कमांडेंट असेल, ब्रिगेडियर असेल, कर्नल असेल, सायकोलॉजिस्ट जिचो इच एन एव्हरी सच अ सिनियर ऑफिसर. पहिला क्वेश्चन त्यांनी मला विचारलेला होता की व्हाय यू जॉईन द इंडियन आर्मी, भारतीय स्थलसेनेमध्ये अधिकारी व्हावं. कोणी सांगितलं की साडी आवडली, कोणी ड्रेस आवडला, कोणी पद पैसा प्रतिष्ठा, मी त्यांना एकच सांगितलं की आय विल लिव्ह फॉर माय कंट्री, आय विल डाय फॉर माय कंट्री. सेकंड क्वेश्चन वॉज दॅट की हाऊ मेनी रँक्स आर अवेलेबल इंडियन आर्मी, या भारतीय स्थलसेनेमध्ये किती रँक्स आहे. मग आपली गाडी एकदम अमरावतीवरून सुटली की ती दिल्लीला सांगते. सेकंड लेफ्टनंट, लेफ्टनंट, कॅप्टन, मेजर, लेफ्टनंट कर्नल, कर्नल, ब्रिगेडियर, मेजर जनरल, जनरल चीफ ऑफ द आर्मी स्टाफ आणि फील्ड मार्शल. कालांतराने फील्ड मार्शल आणि खालून सेकंड लेफ्टनंट पटली. जर तुम्ही आर्मी मेडिकल कोर, आर्मी सर्व्हिस कोर, एमी या टेक्निकल ब्रांचेसला दिलं, ज्याला कोर म्हणतात आर्मीच्या भाषेत, तर तुम्ही डायरेक्ट ॲज अ थ्री स्टार, ॲज अ कॅप्टन होतात. ग्रामीण भागात बोललो पोलीस खात्यामधला तर DYSP, सिटीमधलं बोललो तर ACP, वेगवेगळ्या फोर्सेसबद्दल बोललो तर असिस्टंट कमांडंट ऑफिसर. त्याच्यानंतर त्यांनी तिसरा क्वेश्चन विचारला की संरक्षण मंत्रालय भारत सरकार, मी अनुवाद तुम्हाला सांगतोय की मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया न्यू दिल्ली, संरक्षण मंत्रालय भारत सरकार नवी दिल्लीने किती क्षेपणास्त्र बनवले. तर धिस क्वेश्चन इज अ सच अ रिलिव्हंट, रिक्वायर्ड अँड इम्पॉर्टंट, सो मेनी टाईम आस्क इन MPSC, UPSC, स्टाफ सिलेक्शन, पॅरामिलिटरी, प्रत्येक स्पर्धा परीक्षेला विचारला जातं जर तुम्हाला क्लास वन अधिकारी व्हायचं. मग त्यांना मी सिम्पल सांगितलं की बिहार, बिहारची राजधानी पटना, पी फॉर पृथ्वी, ए फॉर अग्नी, टी फॉर त्रिशूल, न फॉर नाग, ए फॉर आकाश. त्यांना असं वाटलं की माझे आई वडील काही शिकलेले नाही, पण मी माझ्या आई वडिलांना खूप चांगलं मानतो. का? तुम्हीसुद्धा अस्मिता मॅडम, तुम्हीसुद्धा आनंदात होणार. माझे वडील 7वी चक्क नापास आहे, आई माझी 5वीचं नापास आहे, पण माझे वडिलांना मी IIT इंजिनियर म्हणतो, तर माझ्या आईला मी एमचे डॉक्टर म्हणतो. कारण की असे जर परमपूज्य आई वडील लाभलेत त्याच्यामुळे हा वैभव नेमकराच कुठंतरी दुनिया पाहत आहे. त्याच्यानंतर त्यांना असं वाटलं की याच्या पिढीतच नेमकर परिवारातच कोणी साधं सोकारी का चपराशी पण नाही, मग हा मुलगा थेट UPSC मधून क्लास वन अधिकाऱ्यासाठी एवढं इन्फॉर्मेशन, नॉलेज, एक्सपिरियन्स आणला कुठून. त्यांनी शक्स घेऊन माझ्याकडे आणखी 2 क्वेश्चन मूव्ह केले. क्वेश्चन असा होता की यू आर द कमांडिंग ऑफिसर, तुम्ही कर्नल किंवा एक कमांडिंग ऑफिसर आहे, तुमच्याकडे आर्मी, रेजिमेंट, कोर, बटालियन, युनिट, सेक्शन, कंपनी आहे, तुमची पोस्टिंग लेह, लद्दाख, जम्मू काश्मीर, कुपवाडा या साईडला केले, तुमच्याकडे 1 मिनिट आहे, ऍक्च्युअल लाईन ऑफ कंट्रोल किंवा लाईन ऑफ कंट्रोलमधून जर एखादा गोळीबार झाला, बॉम्बार्डिंग झाली, अशा वेळेस तुमच्याकडे 1 मिनिट आहे, व्हॉट यू शूड डू दॅट टाईम. मी त्यांना सांगितलं पी फॉर पॅसिफिक, ए फॉर अटलांटिक, आय फॉर इंडियन, एस फॉर साऊथ, ए फॉर आर्टिक, अशा प्रकारचे ज्यांनी जे प्रश्न विचारले त्या प्रश्नाला मी उरून पुरलो. मला फक्त सर्वांना हे सांगायचं आहे की स्वतःची अतिशयोक्ती नाही, तुम्ही जरी ग्रामीण भागातून असला तरी तुम्हाला वाईट वाटता कामा नये. तुम्हाला तिथे तुमची जात, धर्म, पंथ, लिंग, शिक्षण काहीच विचारात घेतलं जात नाही, ते फक्त तुमची क्वालिटी विचारात घेतात, हे माझा सांगण्याचा उद्देश. मला हे सांगायला काही हरकत, म्हणजे मला वाईट नाही वाटणार ही गोष्ट म्हणायला की खेड्यातली वेडे असतात कशाला, स्वतःच्या ध्येयांना आणि स्वप्नांना घेऊन. करेक्ट, नाही का? तू असं कसं म्हणू शकतोस की खेड्यातले वेडे असतात म्हणून? काय आपण बरेच वेळ घेतल्यानंतर आपल्या बोलण्याची टोनिक पूर्ण लोक म्हणतात अच्छा हा ग्रामीणचा आहे, पण मला सांगण्याला आनंद वाटते की जेवढी आम्ही UPSC चे सर्व विद्यार्थी होते, सर्व जिल्हा परिषदचेच पार्सल आम्ही तिथे होतो. क्या बात है, पार्सल. करेक्ट. आता आपण या पार्सल कडे वळूया. तर मला सांग अस्मिता, सिटी न्यूजच्या कार्यक्रमात जेव्हा तू पार्टिसिपेट केलं, कसा अनुभव होता त्या एकंदरीत कार्यक्रमाची, जी तुझी जर्नी होती सुरू की जंगची जर्नी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत तुझं कसं एकंदरीत काय अनुभवलंस? सुरू की जंगची ऍक्च्युली सुरुवातीपासून असं सांगेन की माझ्या घरी नुकतंच ऍक्च्युली माझ्या आजोबांची तेव्हा खरं तर डेथ झाली होती. मी वेगळ्या ह्याच्यात होते तेव्हा घरी, पण तरी मी सहज जाताना इथे मी बॅनर पाहिलं की सिटी न्यूज तर्फे अशी अशी स्पर्धा आयोजित केली जाते. सो मला एक आतून मी इतकी वाईट वाटत होतं, मला खरं तर माझे आजोबांविषयी कारण मला भरपूर प्रेम होतं, कारण गाणं हे त्यांच्या जीन्समधून आलंय खरं तर.
सो मी थोडी सॅड होते, पण म्हटलं की हीच ती हीच हाच तो मोमेंट आहे की ज्याला आपण आजोबांचं जी कला आपल्याकडे आली आहे ती आपण पुढे घेऊन जाऊ शकतो, हे आपल्याकडे चांगलं निमित्त आहे उलट. सो मी इथे आले, ऑडिशन दिली आणि सिलेक्शन झालं, तर मला फार आनंद झाला. त्यानंतर पुढचं 10 दिवसानंतरचा जो राऊंड होता त्याची एक थीम होती की बैठक राऊंड. सो म्हणजे अशी वेगवेगळी गाणी, वेगवेगळी थीम्स इथे वेगवेगळ्या थीमवर अवलंबून होतं प्रत्येक राऊंड. सो त्यामुळे काय झालं की आपण जनरली गाणं ऐकतो म्हणून ऐकतो. बरेचदा असं होतं की हां गाणं आहे छान आहे गोड वाटलं आपण ऐकतो, पण थीम वाईज गाणी ऐकणं कसं असतं की आता जसं सिटिंग राऊंड म्हटल्यानंतर ते गाणं पूर्णपणे पहिल्यापासून शेवटपर्यंत हे बसूनच गायलेलं असलं पाहिजे पिक्चरमध्ये, अशी ती थीम होती. सो तशी गाणी सॉर्ट आउट करायला, त्याची माहिती काढायला, हे म्हणजे एक आमच्या नॉलेजमध्ये पण भरपूर भर पडली की अच्छा हे गाणं दीदींनी म्हणजे पिक्चरमध्ये जे दाखवलं आहे चित्रित केलंय पूर्ण बसून केलंय. किंवा एक व्हील राऊंड होता, सो चंदू सरांनी सांगितलेलं की पुरा गाणं व्हील राऊंड व्हील पे होणार चाहिए. तो म्हणजे ह्याच्यामुळे आमचा स्वतःचा खूप अभ्यास झाला. वेगवेगळी गाणी मला ते सर्चिंग वगैरे सगळं करायला मिळालं. एक्झॅक्टली कुठले कुठले गाणे कशा कशी म्हणजे ज्या थीम्स वर बेस्ड गाणी होती, सो ते पण एक वेगळं छान वाटलं. म्हणजे जरा कारण नॉर्मली ज्या स्पर्धा होतात त्या अशा होत नाहीत. साधारण एक तुमच्या आवडीचं गाणं गा किंवा तुम्ही 5 गाणी द्या त्यातलं जजेस सांगतील ते गाणं तुम्ही गा, असं साधारण स्पर्धा होतात. तर ह्या कार्यक्रमात सगळ्यापेक्षा वेगळं होतं, खूप वेगळेपणा होता. त्यातला खूप शिकायला मिळालं आणि जे आमचे जजेस होते त्यांच्याकडनं पण खूप छान छान टिप्स आम्हाला मिळाले की शब्दांचं उच्चारण कसं असलं पाहिजे, भाषेचं टोन कसा असला पाहिजे, शब्दांची फेक कशी असली पाहिजे. म्हणजे आपण नुसतं गाणं गायचं म्हणून गायचं नाही, तर ते समोरच्या मनाला भेटलं पाहिजे, त्यात भाव आला पाहिजे. नुसतं सूर आणि ताल मिळून गाणं नाही ना होत, त्यात जो जर भाव आला नाही सॅड सॉन्ग सॅडच वाटलं पाहिजे, तसं वातावरण निर्माण झालं पाहिजे. तर प्रत्येक गाण्यात फिलिंग्स त्या समोरच्याच्या मनापर्यंत पोहोचल्या पाहिजे, तर ते गाणं जेव्हा ते समोरच्याने गायल्यावर इथपर्यंत जाऊन रुततं तेव्हा ते गाणं पोहोचतं पूर्ण आणि आपणही सॅटिस्फाय होतो ते गाऊन. सो ह्या सगळ्या छोट्या छोट्या टिप्स आम्हाला गायला मिळाल्या. आणि गाणं आम्हाला अजून एक सांगायला असं आवडेल की जनरली आजकाल जे सगळे गातात ना नवीन पिढी किंवा काही असे लोक आहेत जे जुने पण जे हौशी कलाकार आहेत, तर त्यांना पण मला असं सांगायला आवडेल की गाणं गायचं म्हणजे नुसतंच गाणं सूर ताल इतकंच मिळून गाणं होत नाही, तर शब्द भाषा तुमची सगळ्यात महत्त्वाची असते की भाषा शब्द त्याचं उच्चारण जोडाक्षरं किंवा श आणि म्हणजे शाळेचा श आणि षटकोनातला श ह्यामध्ये पण फरक आहे, उच्चारणात फरक आहे. किंवा बाणाचं नळाचा न ह्याच्या पण उच्चारणात फरक आहे. सो त्याचा इम्पॅक्ट तुमच्या पूर्ण गाण्यावर होत असतो. तुम्ही काय गाता त्या शब्दांच्या फेक कशी असते तुमची त्याचा इम्पॅक्ट होतो. म्हणून आज लता दिदी आहेत आणि त्यांची कोणीही आजपर्यंत बरोबरी करू शकलं नाही. त्याचं कारण हेच की तुम्ही नुसतंच गाणं गाऊ नका, तुमचे भाव तुमचे शब्द सगळंच समोरच्यापर्यंत पोहोचलं तर त्या गाण्याला अर्थ आहे. तसं पाहता लता दिदी म्हणजे अत्यंत साधं व्यक्तिमत्व आहे खरं तर. दोन्ही खांद्यावरनं पदर, कुठलीही फॅशन नाही, कुठलं लिपस्टिक मेकअप कधीच त्या तुम्हाला दिसणार नाही, पण तरी कुठलंही आणि गाणं गाताना तुम्ही सुद्धा लाईव्ह ऐका त्यांना. यूट्यूबवर त्यांचे बरेच व्हिडिओ आहेत, तर कुठलंही काही असं काहीही त्या करत नाही, काहीही ॲक्शन हातवारे मुळेच नाही. दोन्ही खांद्यावरनं पदर सरळ साधी उभं राहणार, माईक स्टँडला असणार आणि डायरीचं स्टँड असणार, बस तेवढंच त्या गायच्या. म्हणजे साधेपणात सुद्धा सुंदरता आहे आणि ते गाणं तेवढ्याच ताकदीने ते समोरच्यांपर्यंत पोहोचतंय. म्हणून आज लता दिदी गेल्यानंतर सुद्धा त्या म्हणजे अजरामर आहेत त्या. मला इथे एक लता दिदींचा विषय निघालाय, तर लता दिदींचा मी ऐकलेला एक किस्सा मला सांगायला आवडेल. एकदा लता दिदी आणि दिलीप कुमार सोबत होते, कदाचित तू पण हा किस्सा ऐकला असेल. तर दिलीप कुमार सरांनी म्हटलं की लता तुझ्या गाण्यात तुझा मराठीपणा जाणवतो, म्हणजे तू मराठी टोन आहे एक्झॅक्टली हे जाणवतं. आणि ती गोष्ट त्यांना लागली आणि त्यांनी उर्दूचं शिक्षण केलं, अभ्यास घेतला आणि त्याच्यानंतर आज त्या गाणं कुकीडा म्हणून ओळखल्या जातात. एक्झॅक्टली म्हणजे आपल्या कलेसाठी आपली किती श्रद्धा हे महत्त्वाचं. म्हणजे सांगण्याचा अर्थ हाच की तुम्ही जर उद्या गाणं म्हणजे फक्त मराठी किंवा हिंदीच नव्हे ना, गाण्यात बरेचसे प्रकार आहेत. शास्त्रीय गाणं वेगळं, लाईट गाणं वेगळं, गझल वेगळी, भावगीत वेगळं, भक्तिगीत वेगळं. भक्तिरस पोहोचला नाही तर तो काही अर्थ नाही द्या. भक्तिगीत तुमचं भावगीत वाटता कामा नये, भावगीत भक्तिगीत वाटता कामा नये. प्रत्येकाचा पॅटर्न आपापला वेगळा आहे आणि
तेच गझल, मुख्यत्वे गझल हा जो प्रकार आहे त्यात उर्दू शब्द उर्दू भाषावर जास्त आधारित आहे, त्यात शेरो शायरी असते. कव्वाली हा पण दोन वेगळा, दोन्ही वेगळे प्रकार आहे. गझल उर्दूचे दोन्ही पण गझल आणि कव्वाली ह्यात पण खूप जमीन आसमानाचा फरक आहे. तर म्हणजे भाषेचा पण अभ्यास करणं तेवढंच, ग्रॅमॅटिकल मिस्टेक सुद्धा बघितल्या जातात गाण्यामध्ये. म्हणजे जजिंग जे जजेस जे जजिंग करतात आमचं, ते फक्त तुमच्या गाण्यावर सुरांवर तालांवर करत नाहीत, तर तुमचं गाण्याची निवड यावर सुद्धा मार्क असतात की तुम्ही ते कुठलं गाणं निवडताय, तुमची चॉईस काय आहे, त्यांचं तुमचं काय म्हणजे एक त्याच्यावर ना तुमची पर्सनॅलिटी कळते खरं तर, की तुम्ही कुठल्या गाण्या चूज करताय ते पण महत्त्वाचं. बारीक बारीक गोष्टींकडे लक्ष दिलं आणि खऱ्या कलर करायचं म्हणजे खऱ्या कलाकाराचं कामच हे असतं की स्वतःला जर त्याला आणखी डेव्हलप करायचं असेल तर त्याला तुम्ही डीपली अभ्यास करा, करणं आवश्यक आहे. आणि काही काही गाणी असंही सांगायला मला आवडेल की काही गाणी म्हणजे ऐकतो आपण तेव्हा खूप सोपी वाटतात, म्हणजे असं वाटतं अरे हे गाणं आपण 5 मिनिटात गाऊ शकू, पण ते तसं नसतं. जी गाणी जेवढी सोपी वाटतात ना ऐकायला ती गाणी तेवढीच कठीण असतात. हा म्हणजे ह्याबद्दल ह्याचं एक उत्तम उदाहरण मला द्यायला आवडेल की सुधीर फडके म्हणजे बाबूजी जे गाण्यापेक्षा तू जर ते गाऊन दाखवलं तर आम्हाला जास्त बाबूजींचे बरेच गाणी, आता गीत रामायण अख्खं बाबूजींनी गायलंय आणि कंपोज केलंय, संगीत दिलंय, तर त्यातली गाणी इतकी सोपी वाटतात ना ऐकायला, असं वाटत नाही की ही गाणी इतकी कठीण आहे. पण जेव्हा खरा कलाकार ते बसवायला घेतो गाणी की हे गाणं आता बसवायचं आहे आपल्याला, अत्यंत बारीक बारीक त्यात जागा खटके मुरक्या इतक्या आहे, म्हणजे अक्षरशः तो गीत रामायणाचा राम आणि सीता भरत यांच्यातला जो संवाद आहे तो लिटरली आपल्या डोळ्यासमोर तसाच्या तसा उभा राहतो, आणि तो उभा जर राहिला तेव्हाच त्या गाण्याला अर्थ आहे, तेव्हाच तो अर्थ आपल्यापर्यंत पोहोचतो. म्हणजे आजही आपण जरी रामायणाच्या काळात नसू तरी आपल्यासमोर राम भरत आणि हे सगळे जो प्रसंग आहे तो तसाच्या तसा उभा राहतो, आणि ते महत्वाचं आहे. आणि ते बाबूजींकडनं लता दिदी म्हणजे या दिग्गजांकडनं खूप शिकण्यासारखं आहे. तर खूप छान हे मला असं सांगायला आवडेल. तर मी एक गाणं गाते, एक दोन लाईन्स गाते, त्यातले शब्द त्यातले भाव इतके सुंदर त्यांनी लिहिले आहेत आणि गायले आहेत की ते समोरच्या मनापर्यंत अगदी तंतोतंत पोहोचतात आणि तेव्हा तो प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. तर मी दोन लाईन्स गाते. हे गाणं लिहिलं आहे त्या प्रसंगावर जेव्हा दशरथ राजाच्या राण्यांना पुत्र प्राप्ती होत नसते आणि त्यांना सतत असं मनातनं वाटत असतं की एखाद्या झाडाला फूल आलं कळी आली की तिला दुःख होतं की झाडाला सुद्धा कळी येऊ शकते पण माझ्या पोटी पुत्र का जन्माला येत नाही, तिला ते दुःख असतं, राण्यांना तिन्ही राण्यांना दुःख होत असतं. तर तिच्या मनातले हे जे भाव आहे ते अत्यंत सुंदर पद्धतीने ह्यात त्यांनी मांडलेले आहेत. तर मी दोन लाईन्स गाते. काळीज माझे फुले पाहुनी वेलीवरची फुले, पाहुनी वेलीवरची फुले गोवत्सातील पाहुन भावा काय वाटतो मजला हे वा, गोवत्सातील पाहुन भावा काय वाटतो तुझसी हे वा, चिडे का मौन तरी आतले, चिडे का मौन तरी आतले पाहुनी वेलीवरची फुले, पाहुनी वेलीवरची फुले. खूप सुंदर भाव व्यक्त झाला या शब्दांमध्ये. एक्झॅक्टली, आणि अशी खूप प्रत्येक कडवं अगदी ऐकण्यासारखं आहे खरं तर. प्रत्येक गोष्टीकडे जसं गोठ्यातल्या गायींच्या वासराकडे पाहून तिला ते जाणवतं, वेलीवरच्या फुलांकडे जाणवतं,
तर तिचं दुःख त्यांनी इतकं सुंदर त्याच्यामध्ये आलेलं दिसतं. कारण आई होणं हे प्रत्येक स्त्रीचं मला वाटतं एक सौभाग्य असतं, एक दुसरं सौभाग्यच असतं. तर आता मला सांग वैभव, मला तुला आधी तर मी विचारलं की मुलांना या गोष्टीचं हे असतं आणि प्रत्येकाचं ध्येय असतं MPSC आणि UPSC मध्ये स्वतःचं करिअर घडवण्याचं आणि त्या क्षेत्राकडे, म्हणजे 12वी झाली की मुलं असं म्हण की काही काही तर आता आपण बघतो की 10वी नंतरच त्या मार्गी लागून जातात. करेक्ट. आणि प्रवास हा खूप खडतर असतो. करेक्ट. साधा सरळ नसतोच. जसं आपण गाडी चालवताना आपल्याला खूप सारे स्पीड ब्रेकर्स लागतात, रस्त्यावर खड्डे लागतात, तसाच हा MPSC UPSC चा प्रवास आहे, खूप खडतर आणि खड्ड्यांनी म्हणून की स्पीड ब्रेकर्सनी भरलेला. तर काय गाईड करशील तू आपल्या यंग जनरेशनला? आता यंग जनरेशन म्हणजे मी सुद्धा 25-26 एज मध्ये, आणि लोक असं म्हणतात की काहीतरी कला असली तर मनुष्य जीवन जगत येतो. राष्ट्रसंत म्हणतात लहरू की बरखामध्ये की अंगी असू दे एकतरी कला नाहीतर फुका जन्माला. म्हणजे अंग जर कोणती कला असेल, आणि कलेला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, आर्ट, ART, त्याच्यात आपण काय बोलतो, ऑलराऊंड टॅलेंट किंवा ऑलराऊंड टीचर जे असतात ते खऱ्या प्रकारचे आर्ट्स असतात. मग असे विद्यार्थी जेव्हा MPSC UPSC स्टाफ सिलेक्शन किंवा कोणत्याही इतंभूत स्पर्धा परीक्षा पाहिले, किंबहुना पोलीस या शिपाई कॉन्स्टेबल पदापासून तर थेट सुपर क्लासवरून अधिकारी म्हणजे UPSC च्या IPS लेवलपर्यंत, तर प्रत्येकाला हाडाचे काडे, रक्ताचं पाणी, रात्रीचा दिवस करावाच लागतो. आपले विद्यार्थी एखाद्या स्पर्धा परीक्षेचं चुकून त्यांना अपयश आलं तर कुणी नैराश्यात होतंय, कोणाला डिप्रेशन येते, त्याच्याही पलीकडे जाऊन बोलतो की सुसाईड करतात. पण सुसाईड का करतात? तेव्हा खऱ्या अर्थानं स्वामी विवेकानंद आजचे तरुण तडफदार विद्यार्थ्यांचे अलंकृत शिलेदार. स्वामी विवेकानंद म्हणजे नरेंद्र विश्वनाथ बाबू दत्त एका ठिकाणी असं म्हणतात की खरी शोकांतिका ही नाही की आपण ध्येय गाठू शकत नाही, खरी शोकांतिका ही आहे की आमच्या तरुण तडफदार विद्यार्थ्यांकडे ध्येयच नाही. मग स्वामीजींना प्रश्न प्रतिप्रश्न विचारला की स्वामीजी आम्ही BA BSC BCOM LLB झालो, आज आम्ही आमच्या स्पर्धा परीक्षेचे यश का नाही मिळू शकत? तेव्हा स्वामीजी एकच सांगतात की आपण ध्यान करतो का? मग स्वामीजी पुढचं स्टेटमेंट सांगतात की नो अदर एनी ऑप्शन विदाऊट मेडिटेशन. आपण जर मेडिटेशन केलं, कारण की विज्ञानाला एंडिंग आहे, अध्यात्माला नाही. आता का म्हणजे थोडं बोलतो, जेव्हा आतापर्यंत आपण वक्तृत्व आहे, वादविवाद आहे, डिबेट आहे, एज्युकेशन आहे, म्हणजे जेव्हा मी 5वी 6वीला शिकायचो दॅट टाइम मला माझे आई वडील किंवा सर्वजण सांगायचे की वैभव ध्यान कर, ध्यानाने हा फायदा आहे. पण मला चक्क आता समजलं की ध्यानाचे फायदे काय. जेव्हा एखादा UPSC चा रिझल्ट असेल किंवा एखाद्या स्पर्धा परीक्षेचा असेल, आपल्याला जर यश नाही मिळालं तर आपण सुसाईड करतो. तेव्हा पण स्वामी विवेकानंद सांगतात की दुःख किती असले तरी जहर प्यायचे नसतात, कारण अमृतेच्या वाटेवर जीवन जगायचे असतात. मग हे अध्यात्म आपल्याला काय शिकवतात? जेव्हा फिजिक्स केमिस्ट्री मॅथमध्ये आपण शिकतो तर आमचे शिक्षक अस्मिता आपल्याला माहिती काय शिकवतात, पी फॉर फिजिक्स, फक्त भौतिकशास्त्र शिकवलं जातं, पण हाडाचे काडे, रक्ताचं पाणी, रात्रीचा दिवस करणारा वडील बाप पिता आम्हाला काय शिकवलं जात नाही, हे फार शोकांतिक आहे. आज आम्हाला सेम म्हणजे केमिस्ट्री रसायनशास्त्र शिकवलं जातं, पण जीवनाला आणि जगण्याला करिअर आणि कॅरेक्टर आहे हे का सांगत नाही? म्हणूनच संत कबीर, संत मोहम्मद महाराज असे म्हणतात की धन गया तो कुछ नाही गया, शरीर गया तो थोडा गया, लेकिन जीवन में का चरित्र गया तो जीवन में का सब कुछ गया. ते करिअर आणि कॅरेक्टर आम्हाला काय शिकवत नाही. आम्हाला अल्जेब्रा, ज्योमेट्री, बीजगणित, भूमिती शिकवलं जातं, पण ज्या मायमाऊलींनी आम्हाला संस्कार शिकवलं, 9 महिने 9 दिवसात पोटात ठेवलं, त्या मायमाऊलीचे संस्कार आम्हाला काय शिकवत नाही, ती मम्मी, माता, आई आम्हाला काय शिकवलं जात नाही, ही फार शोकांतिक आहे. मग आम्हाला त्याच्याही पलीकडे सायन्स आम्हाला शिकवतात की घड्याळामध्ये फक्त 3 काटे असतात, पण आम्हाला अध्यात्म त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतात की घड्याळामध्ये जे सेकंड काटा, तास काटा, मिनिट काटा असतो, ते तास काटेपुरतेच नाही किंवा सेकंड मिनिटच नाही. अध्यात्म आम्हाला सांगतो की आमच्या सूक्ष्म शरीरामध्ये 3 प्रकारच्या नाड्या असतात. मग ती इडा नाडी जे भूतकाळाचा विचार करते, जे पिंगळा नाडी भविष्याचा विचार करते, आणि जे सुषुम्न नाडी, ना भूतो ना भविष्यति, ऑलवेज लिव्हिंग इन प्रेझेंट टेन्स. मग आपले विद्यार्थी मेडिटेशन का करत नाही? राष्ट्रसंतांनी तेव्हाच आम्हाला सांगितलं की ग्रंथ वाचल्याशिवाय संत समजत नाही, संत वाचल्याशिवाय भगवंत समजत नाही, आणि भगवंताला शरण आल्याशिवाय धनवंत, गुणवंत, ज्ञानवंत होता येत नाही. मग आपले विद्यार्थी करतात का? त्याच्याही पलीकडे संत कबीर महाराज म्हणतात की धन धन क्यों करते हो, धनाच्या मागे का लागतात, शेवटी तुमचं निधनच होणार आहे ना. आणि संत तुकाराम महाराज तेव्हा सांगतात की आपल्या विद्यार्थ्यांना संस्कार द्या. जर आपल्या आई वडिलांना जर विद्यार्थ्यांना संस्कार नाही दिलं तर माय बापू नेहमी तुम्ही तयार राहा की शेवटी आपल्या विद्यार्थ्यांना अंतिम संस्कार करण्यासाठी. हा जो तफावत आहे ना संस्कार आणि संस्कार, हा फार महत्वाचा आहे मला असं वाटतं. हां, आपण आता तुझा हे मुद्दा खूप छान होता
आपण बघतो बरेचदा की आपली जी युवा पिढी आहे, थोडं अपयश आलं, थोडं नैराश्यामध्ये लगेच चालले जातील, डिप्रेशनमध्ये चालले जातील, आणि डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर एकमेव रामबाण उपाय त्यांना सापडतो, तो आत्महत्या करण्याचा. आत्महत्या करणे हा शेवटचा पर्याय नाही आहे. मला असं वाटतं प्रत्येक युवांनी हे समजायला हवं की आपण हरलो तिथे आपल्याला एक नवा मार्ग मिळाला, नक्कीच पुन्हा प्रयत्न करण्याचा. आणि आपण जे प्रयत्न करून चुकलोय त्यातूनही आपण खूप काही शिकलोय, अनुभव आलाय, त्या अनुभवाच्या जोरावर आपल्याला पुढे आणखी प्रयत्न करायचे. आणि पुढचा प्रयत्न आपल्याला यश देणार नाही हे कशावरून? करेक्ट, खरंय. शेवटी म्हणतात ना प्रयत्नार्थी परमेश्वर, प्रयत्न करून परमेश्वर जर मिळू शकतो तर यश का नाही मिळणार? फक्त तयारी पाहिजे आपले प्रयत्न करण्याची. लोक बरेच वेळ असं पण, हा बोलो बोला, लोक बरेच वेळ असं पण म्हणतात की विज्ञान विज्ञान आहे आणि अध्यात्म अध्यात्म. काही लोक अध्यात्माला मानतच नाही, पण माझा क्वेश्चन आहे की तुम्ही का मानत नाही? कारण विज्ञानावर बोलणारे सर्वच आहे, पण अध्यात्मावर काय बोलणार? हा विषय नको घेऊ, कारण अध्यात्म आणि विज्ञान यावर बोलणं हा विषय एवढा मोठा आहे की यावर जर आपण बोलू ना हा विषय संपणारच नाही, संपणारा विषयच नाहीये. त्याच्यामुळे आपण या चर्चेमध्ये आपला तो विषय नको ओढूया. आपण युवा पिढींना एक मोटिवेट करण्यासाठी, त्यांना एक गाईड करण्यासाठी आजचं हे आपले चर्चासत्र चालते. तर माफ कर, मी तुला इथे थांबवते. अस्मिता, तुला बोलायचं होतं. हा, मला हे सांगायचं होतं की जसं तुम्ही म्हणाला जाता की युवा पिढी अगदी काही डिप्रेशन आलं की लगेच सुसाईडचे विचार, हा, तर तसं ते यासाठी होतं की तुम्ही लहानपणापासून बालपणापासून तुमच्यावर ते बिंबवलंच गेलं नाही की अपयश येऊ शकतं. तुम्हाला आयुष्याचे इतके वर्ष काढायचे आहे, तुम्ही जन्माला आलात म्हटल्यावर यश अपयश ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार आहे. तुम्ही या वर्षी पास झालात म्हणजे पुढच्या वर्षी तितक्याच पर्सेंटेजनी पास व्हायला होणार असं काही नाहीये. म्हणजे असं, आणि ते आलं पाहिजे. मला असं म्हणायचं की ते आलं पाहिजे, अपयश स्वीकारतात ती सिच्युएशन फेस जर तोपर्यंत तुम्ही नाही करत ना, तोपर्यंत तुम्ही मन घट्ट किंवा आपलं आपण त्या तयारच होत नाही. मुळात आपण आयुष्य जगण्यासाठी तयारच नसतो. आणि आता छोटे छोटे सुरुवातीला आपल्या आयुष्यात डिप्रेशनचे कुठले हे येतात की पर्सेंटेज कमी मिळतील ना, पास होऊ फार फर्दर, कारण लहानपणी आपल्यावर एवढ्या जबाबदाऱ्या नसतात. पण जसं आपण जबाबदार होत जातो पुढे आपल्या, हा, मोठा होत जातो, एक जबाबदार व्यक्ती बनतो, तेव्हा आयुष्यात खूप त्याच्याही पलीकडच्या गोष्टी घडतात. जेव्हा की आपल्याकडे कोणी हे साथ द्यायला येत नसतं, त्यावेळेला सुद्धा आपल्याला आपल्या पायावर खंबीरपणे उभं राहता आलं पाहिजे. सो मला पण म्हणजे असं म्हणायचंय की म्हणजे आता हीच माझी जी फील्ड आहे, म्हणजे गाणं, प्रोफेशनली गाणं, ही एक खूप स्ट्रगलिंग लाईफ आहे यामध्ये खूप. म्हणजे कारण आजकाल काय झालं, गल्लोगल्ली गाणारे लोक झाले आहेत. खरं सांगायचं झालं तर प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की आपण खूप छान गातो, गायक झालो असं प्रत्येकाला वाटतं, पण तसं नाही आहे खरं तर ते. सो खूप स्ट्रगल आहे, खूप पायऱ्या, यश अपयश हे मागे त्याच्या ते सारून पुढे जायचं असतं आणि एक टोक गाठायचं असतं. तर मलाही असे बरेच अनुभव आले आहेत की जिथे असं, म्हणजे जिथे मी माझं 100% सुद्धा दिलेलं असतं, मी सॅटिस्फाय असते, पण कधी असं असतं की ती सिच्युएशन आपल्या हातात नसते, प्रत्येक सिच्युएशन आपल्या हातात नसते. कधीतरी लक फॅक्टर पण असतो, आपण म्हणतो, पण लक फॅक्टर पण एक असतो की आपल्या नशिबात एखादी गोष्ट नसेल त्या दिवशी ते होतच नाही, किंवा एखादा दिवस आपलाच नसतो. मग अशा वेळेला त्या सिच्युएशनला फेस करून आपण आधीच गेलेलं बरं की नाही, काही होऊ शकतं असं नाहीये की ही गोष्ट माझ्याच पदरी पडेल किंवा यश माझ्याच पदरी पडेल असं नाहीये. सो यू शुड मेंटली प्रिपेअर युअरसेल्फ फर्स्ट ऑफ ऑल, अँड देन यू हॅव टू फेस दॅट सिच्युएशन. कधीतरी अनपेक्षित गोष्टी घडतात, आपण जातो की कदाचित मला यश मिळणार नाही आणि त्या दिवशी आपल्याला ते यश मिळतं. हा, असंही बरेचदा होतं. आणि मला तुमच्या दोघांच्याही गोष्टींना इथे, जसं तू घड्याळीचं उदाहरण दिलं, घड्याळी आपल्याला काय सांगते की कधीच थांबायचं नसतं. यश अपयश जीवनात येतील, या जीवनातला एक भाग आहे, ते आपलं जीवन नाही. यश अपयशाशिवाय आपलं जीवन जगूच शकत नाही. मेक इट एज अ पार्ट ऑफ लाईफ, गो अहेड. मोठ्या मोठ्या लोकांची आपण नावं ऐकतो, गौतम बुद्ध झाले, स्वामी विवेकानंद झाले, आपले गाडगे महाराज झाले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज झाले, छत्रपती शिवाजी महाराज, शिवाजी महाराज, ही नावं सहज नाही तयार झाली आहेत. एक्झॅक्टली, यांनाही खूप खडतर प्रवास करावा लागला. यश अपयश दोन्ही गोष्टींना सामोरे जावे लागले, तेव्हा ते घडले आणि तेव्हाच ते आज आपल्या पुस्तकाच्या इतिहासात आहे आणि आपण त्यांना, म्हणजे सांगण्याचा फार एक आनंद वाटतो की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज किंवा कर्मयोगी गाडगे महाराज आपल्या याच विदर्भाच्या मातीनीती संस्कृतीने घडवलेलं.
असं म्हटलं जात होतं तेव्हा की गाडगे महाराजांना घालण्यासाठी कपडे पण नव्हते, पण त्यांचं चित्र जरी नसलं पण त्यांचं चरित्र चांगलं होतं. आज ज्यांचं चरित्र चांगलं असतं त्यांच्यावर अमरावती आणि नागपूर सारखे विद्यापीठ तयार असतात, म्हणजे किती आनंदाची गोष्ट आहे. अपयश जरी असलं तरी अप आज ना उद्या डिलीट होणारच आहे, शेवटी उरला काय यश, आणि ते यश आपणच आहेत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विसरून कसं चालेल, अगदी राईट. ज्या व्यक्तीला ऑलवेज इग्नोर केलं झालं, इग्नोर केलं जात, आज त्या व्यक्तीने आपल्या भारताचं संविधान लिहिलंय. करेक्ट. किंवा एवढी मोठी मोठी उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर येणं, म्हणून आजच्या युवा पिढीला आम्ही तिघ सुद्धा, म्हणजे वैभव आणि अस्मिताच्या माध्यमातून मी पण, मी तुम्हा सगळ्यांना मला सांगायला आवडेल की अपयश आलं तर हारू नका जाऊ. एक्झॅक्टली. एकदा पुन्हा प्रयत्न करायची, स्वतःची आणि स्वतःच्या मनाची स्वतःच्या बुद्धीची तयारी ठेवा, कारण प्रत्येक अपयशामागे यश लपलेलं असतं. फक्त हवे ते आपले प्रयत्न ते पण प्रामाणिक प्रयत्न, प्रामाणिक प्रयत्न, आणि प्रयत्न केल्यानंतर यश तर मिळणारच. तर आता या चर्चेच्या शेवटी मी तुमच्या दोघांना पण असं म्हणेल की आपल्या युवा पिढींना जसं मी एक संदेश दिला, तुमच्या दोघांकडनं पण एक एक संदेश होऊन जाऊ दे. नारी शक्ती, तुम्ही सुरुवात करा. सुरुवातीला तर मी असं सांगेन, म्हणजे मी ज्या वातावरणात घडले त्या वातावरणाला अनुसरून मी आज सगळ्यांना सांगू इच्छिते की कुठलंही सगळं, आत्ता आमचा जो पॉईंट डिस्कस झाला की यश आणि अपयश या गोष्टी आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाच्या आहेत, त्या आल्या तरच आपण खंबीरपणे पुढच्या परिस्थितीला सामोरं जाऊ शकतो. आणि दुसरी अशी गोष्ट, जरा विषयाला दुजोरा देणारी ही गोष्ट आहे, पण मी असं सांगेन की आपल्या घरात आपले आई वडील जे आपल्याला सांगतात ना, त्या गोष्टी तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवा. आपले संस्कार, आपली संस्कृती हे तुम्ही विसरता कामा नये. तुम्ही मोठे झाला त्याच्यावर तुम्ही आपली संस्कृती सोडून दुसऱ्या मार्गाला जाणे हा हे अजिबात चुकीचं आहे असं माझं म्हणणं आहे. म्हणजे आज जो नुकताच चर्चेत विषय आहे, सॉरी मी जरा विषयाला हे देते कलाटणी, पण आता सध्या जो आलेला मूव्ही आहे त्या बाबतीत मला थोडं बोलायचं आहे. हा, केरला स्टोरी. करेक्ट. तर ती जी आपण मूव्ही पाहिली त्या अनुषंगाने माझं बोलणं सगळ्यांना संदेश आहे की आपली संस्कृती आपण विसरता कामा नये. आपले जे इतिहास घडवून गेलेले एवढे दिग्गज, एवढे मोठे लोक आहेत, त्यांचा तुम्ही इतिहास वाचा. तुमचा जो पाया मजबूत नसेल ना तर तुम्ही भरकटणार. कोणी काही सांगेल आपल्या संस्कृतीबद्दल तर तुम्ही त्यांचं ऐकू नका. आपण आपल्या मतांवर ठाम असलं पाहिजे, आपण आपल्या संस्कृतीशी जुळलेलं असलं पाहिजे. आणि सगळ्या मुलांना सगळ्यांना माझं हेच सांगणं आहे की संस्कृतीला जुळवून समोर चला. तुम्ही नक्कीच समोर जात असणार, पण संस्कृतीला धरून चला, एवढंच मी सांगेन. संस्कार, संस्कृती आणि विचार विश्वास ठेवा, भरकटण्यापेक्षा. नक्कीच. काल जेव्हा मी सूत्रसंचलन ऍक्च्युअली करत होतो, दिल्लीवरून प्रवास झाला, तर मी कधीच तिला अस्मिता म्हटलं नाही. जिने महाराष्ट्राची माती, नीती, प्रीती, संस्कृती बांधून ठेवली ती महाराष्ट्राची अस्मिता आहे. ते खऱ्या अर्थानं आहेच अस्मिता. आणि सांभाळणारी आहे. आणि त्यांच्यामुळे ती अमरावतीकरांची सुद्धा लाडकी आहे, आणि तेवढीच अमरावतीकर सुद्धा तिच्या लाडकी आहे. जेव्हा अस्मिता आणि सन्माननीय अनिताताई जेव्हा आपण डिस्कशन करत होतो, तो एक फार मुद्दा महत्वाचा आहे, लता दिदींचा. आता आम्ही फौजी प्रेमी असल्यामुळे तुम्हाला किस्सा फार आठवतो. लता दिदींना 15 ऑगस्ट 1947 नंतर वयाच्या 9व्या 10व्या वर्षी असताना सहज विचारलेलं होता की लता दिदी, पाकिस्तान के पास ताज है, आपके पास क्या आहे. तेव्हा लता दिदींनी अतिशय सुंदर स्मित हास्य करून सांगितलं की अगर पाकिस्तान के पास ताज है तो लता मंगेशकर के पास भारत देश की आवाज आहे. आणि 15 ऑगस्ट 1947 नंतरचं जे गाणं दुमदुमला, आज मला असं वाटतं ते कानात नाही तर ते हृदयात आहे. करेक्ट. ए मेरे वतन के लोगो, म्हणजे सांगण्याचा उद्देश मला हाच आहे की प्रत्येकात काहीतरी क्वालिटी दिली. आणि एक म्हणजे विषयांतर नाही, पण जेव्हा आपण युपीएससीच्या इंटरव्ह्यूला दोन फॅक्टर असतात, एक पर्सनल इन्फॉर्मेशन क्वेश्चनर आणि दुसरा असतो डॅप डिटेल्स अप्लिकेशन फॉर्म. त्याच्यामध्ये विचारलं जातं अस्मिता प्रामुख्याने, तुमच्याकडे चांगले विचार आहेत का, तुम्ही म्हणजे तुमच्यातले हॉबी आणि हॅबिट्स काय. त्याच्यामध्ये मी सहज टाकलं की आय एम अ गुड शेअर, तर मला माझा कमांडंट बोलतो रिअली आर यू बेस्ट शेअर, म्हटलं येस सर. तर त्यांनी मला असं ग्रीन सांगितलं आणि मला बोलायची संधी दिली. आपल्यात जर चांगले गट्स असले तर आपण उपाशी मरत नाही. तर तेव्हा मला असं वाटतं की सांगितलेले 2 शेअर आपल्या सर्व प्रेक्षकांशी शेअर करू का. तेव्हा त्यांना मी सांगितलं की दिखावे के लिए झुटी अदाकारी नाही करते, विदुषी ताकदोशी मिलकर गद्दारी नाही करते,
यहाँ पे बैठे सभी भारत के नौजवानों कि दिखावे के लिए झूठी अदाकारी नहीं करते, विदेशी ताकतों से मिलकर गद्दारी नहीं करते, अरे शख्स है तो उल्टा कर देख लो तारीख के पन्ने, ये भारत देश के फौजी कभी भारत देश से गद्दारी नहीं करते, कभी भारत देश से गद्दारी नहीं करते। ते अतिशय प्रसन्न आणि प्रफुल्लित झाले। परत त्यांनी मग खाली पण पाहिलं, आणखी त्यांना दिसलं की बाबा हा आता आणखी याच्यापेक्षा काहीतरी शेरो शायर आहे, बुक्स पण यांनी लिहिलेलं आहे। मला आणखी म्हणतात वैभव म्हणजे चेस नंबर घेतात, ऍक्च्युली माय चेस नंबर वॉज 88। तर म्हटलं येस सर आय एम शुअर। तर मग परत आणखी त्यांना सांगितलं का फौजी है जिंदगी मेरी उसी में मेरा अंत होगा, गोली दुश्मन के सीने पे होगी और कफन पे हिंदुस्तान का तिरंगा होगा। आणि तेव्हा खुश झाल्यानंतर शेवटला त्यांनी क्वेश्चन मला परत विचारला कि आपने बोला कि यू वॉन्ट टू बिकम एज एन ऑफिसर, तर और क्या करना चाहते हो? तो मग मी त्यांना एका लाईन मध्ये सांगितलं कि भगवा भगवान को प्यारा है, हरा अल्लाह को प्यारा है। यहाँ पे बैठे सभी भारत के नौजवानों कि भगवा भगवान को प्यारा है, हरा अल्लाह को प्यारा है, नीला रंग तथागत गौतम बुद्ध जी को प्यारा है, सफेद रंग ईसाई जी को प्यारा है, हे एक दो तीन चार और पांचों रंग से भी ज्यादा भारत की आन, भारत की बान और भारत की शान, ये भारत का तिरंगा हमारा है, भारत का तिरंगा हमारा है, भारत का तिरंगा हमारा है। अशा प्रकारचा इंटरव्ह्यू खूप सुंदर झाला। एवढ्या सुंदर या देशभक्तीपर शायरी नंतर एक देशभक्तीपर गीत आपल्याकडे गायिका असल्यानंतर तर व्हायलाच नक्कीच, आणि तेच गीत घेऊया जे लता दीदींचं उदाहरण तू दिलंस। अगदी राईट, आजही त्या गाण्यामध्ये एवढी धमक आहे की जेव्हा गाणं म्हटलं तर रक्ताचा सरसरते। खरंय खरंय, आणि सुमधुर संगीताचे आविष्कार आहेतच आपली महाराष्ट्राची लाडकी अस्मिता। अस्मिता चालेल। चर्चा झाली, दोघांची विचार आपण ऐकलेत, आणि आजच्या या युवा पिढीसाठी जास्त मला आणखी एक गोष्ट बोलावीशी वाटते आता वैभवचं हे सगळं ऐकून की आता आमचा हा इंटरव्ह्यू खरं तर वेगळ्या विषयावर होता, पण आमचा विषय जरा वेगळ्या, चर्चा जरा वेगळ्या विषयावर होते, तर आणि विषय चांगलाच आहे,
की तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काहीही नाव कमवा, पण आपल्या देशाला मात्र विसरू नका शेवटपर्यंत. कारण आपण जे काही पावलं उचलतोय, जे काही यश प्राप्त करतोय, ते या भारत देशात करतोय. सो मला खूप अभिमान आहे की मी या देशात जन्माला आले आणि या देशासाठी मला काहीतरी करायला मिळते. माझं जे काही पॅशन आहे, माझं जे काही प्रोफेशन आहे, ते मी माझ्या देशासाठी, देशातल्या लोकांसाठी करते. सो आपल्या देशाला घेऊन सोबत चला, कधी विसरू नका. हे मी हा मी संदेश सगळ्यांना देईन, म्हणजे एक कट्टर देशभक्त सगळ्यांनी असायला पाहिजे. ज्या मातीत जन्माला आलोय त्या मातीची जाण आपल्याला असायला हवी, आणि त्या मातीशी नेहमी आपण जुळून कसं राहता येईल याचा प्रयत्न आपण करायला हवे. आपल्या कार्यक्रमाचं नावच आहे भरारी यशाची छलांग सफलता की. तर आपण उंच भरारी घेऊयात, नक्कीच घेऊयात. या मोकळ्या आकाशात एक जोराची उंच भरारी घेऊया, पण या मातीशी जुळून राहू. नाळ आपली या मातीशी जुळून राहील याचं भान ठेवूनच आपण उंच भरारी घेऊया. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला आमची ही चर्चा कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. पुन्हा आपण भेटूया एका नव्या विषयावर नव्या पाहुण्यांसोबत. तोपर्यंत परवानगी द्या. नमस्कार. नमस्कार. जय हिंद.